काल पाचपावली पोलिसांच्या जुगार पकडण्याच्या धाडीत एकाने दुसऱ्या माळ्यावरून उडी घेतली आणि मरण पावला या प्रकरणात आता परिसरातील लोकांकडून पोलिसांनी त्याला फेकल्याचा आरोप करण्यात आलाय यावरून पाचपावली पोलीस स्टेशन मध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती जुगार पकडण्याच्या धाडी दरम्यान पळून जाण्याच्या नादात मुलचंद बिनेकर याने दुसऱ्या माळ्यावरून उडी घेतली त्यात त्याचा मृत्यू झाला काल ही घटना घडल्यानंतर आता परिसरातील लोकांनी या प्रकरणात मूलचंद याची पोलिसांनी वरून फेकून हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे या प्रकरणामुळे पाचपावली पोलीस स्टेशन बाहेर नागरिक जमा झाले होते व त्यामुळे तणावही वाढला होता समाजसेविका ज्वाला धोटे यांनी या, या प्रकरणावर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत पाचपावली पोलीस स्टेशन अंतर्गत जी ही घटना झालेली आहे ही घटना अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे सगळ्या नुकसानाची भरपाई होऊ शकते परंतु मृत्यूची भरपाई ही जी हानी असते ती कधी भरून निघत नाही मृत दादांच्या परिवाराला या सगळ्या दुःखातून बाहेर निघण्यासाठी परमेश्वर शक्ती देव व मृतक दादांच्या आत्म्याला शांती प्रदान हो हेच परमेश्वर चरणी प्रार्थना करते जे पोलीस विभागावर आरोप लागले आहेत त्यांचे कुटुंबीय त्यांच्या पत्नी जे आरोप लावत आहेत की माझ्या यजमानांना माझ्या पतीला पुलिसांनी ढकललं हे, हे अतिशय गंभीर आरोप आहेत या आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे निपक्ष चौकशी झालेली पाहिजे आणि मुख्य म्हणजे दुर्दैवी अशी बाब आहे की ज्यांच्यावर आरोप लागलेले आहेत ते पुलीस विभाग आहे म्हणजे पोलीस विभागाची भूमिका ही रक्षकाची भूमिका असायला पाहिजे परंतु या घटनेमध्ये असं लक्षात येत आहे की कि पोलिसांची भूमिका ही भक्षकाची भूमिका कुठेतरी दिसत आहे संबंधित प्रकरणात मी या प्रकरणाशी जुळलेले आधी हे पोलीस विभागाकडे तपास होता परंतु नागपूर पोलीस आयुक्तांनी हा तपास क्राईम विभागाला गुन्हे शाखेला ट्रान्सफर केलेला आहे क्राईम विभागाचे सर्वे सर्वा चिन्मय पंडितजी यांच्या मार्गदर्शनात पुढचा सगळा तपास होणार आहे आता मी चिन्मय पंडित साहेबांशी पण बोलली जे क्राईमचे नागपूरचे डी सी पी आहेत या झोनचे डी सी पी गजानन राजमाने साहेब त्यांच्याशी पण माझं बोलणं झालेलं आहे आता त्या जे आरोपी चार पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्यावर एकशे चौऱ्याहत्तर कलम लावलेली आहे सी आर पी सीची कलम एकशे चौऱ्याहत्तर आणि एकशे चौऱ्याहत्तरच्या अंतर्गत तीनशे सा म्हणजे मर्डरचा तपास सुरू केलेला आहे संबंधित दोषींवर चार दोषींवर डिपार्टमेंटल इन्क्वायरीसुद्धा बसलेली आहे संबंधित दोषींची पुलीस मुख्यालयामध्ये हकालपट्टीसुद्धा केलेली आहे आणि हे आपण नाकारू शकत नाही की मोठी हानी त्या कुटुंबाची झालेली आहे पोलिसांचं म्हणणं आहे की त्या व्यक्तीचं गुन्हेगारी पार्श्वभूमी होती तर ठीक आहे वाल्यासाई वाल्मिकी बनतो सगळ्यांना सुधारण्याची संधी दिली पाहिजे आणि यांना पण सुधारण्याची संधी दिली पाहिजे होती कायद्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे होती त्यांना तुम्ही तुरुंगात टाकू शकले असते त्यांचं चार्जशीट असं मजबूत बनवू शकले असते की त्यांना दोन ऐवजी चार वर्ष शिक्षा झाली असती तर त्यामुळे त्यांच्या काही दोन नंबरचे त्यांचे काही धंदे असतील त्याच्यावर अंकुश लागलं असतं परंतु वरून फेकल्याचा आरोप त्यांच्या परिवाराच्या लोकांनी केला आहे हा आरोप फार गंभीर आणि दुर्दैवी आरोप आहे परंतु चिन्मय पंडित साहेबांनी जे क्राईमचे डी सी पी आहेत आणि या झोनचे जे डी सी पी आहेत राजमाने साहेब त्यांनी मला शब्द दिलेला आहे वचन दिलेलं आहे की एकशे चौऱ्याहत्तरची कलम त्या लोकांवर लागलेली आहे आणि त्या कलम अंतर्गत तीनशे दोनचा तपास यात मिनटापासून सुरू झालेलं आहे मी हीच अपेक्षा करते की मृतकदादांच्या आत्म्याला शांती मिळो कशाने शांती मिळेल आरोपी गजाआड झाले पाहिजे जर का कोणी दोषी असतील तर ते गजाआड झाले पाहिजे आणि तुमच्या चॅनलच्या मार्फत मी हे सुद्धा सांगू इच्छिते की की आईच्या गर्भातून आईच्या पोटातून कोणी गुन्हेगार जन्माला येत नाही आपणच गुन्हेगार तयार करतो सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना मी दोष देत नाही परंतु मुठभर भ्रष्टाचारी पोलिसांमुळे संपूर्ण पोलीस विभाग हा बदनाम होत असतो जर का पोलिसांनी आपल्या वर्दीचा जोश दाखवला आपल्या वर्दीची ताकद दाखवली तर ता गुन्हेगारी प्रवृत्तीच संपुष्टात येईल एकही गुन्हेगार इथे फलफूल नाही सकता परंतु काही छोटे कर्मचारी काही हे जे पोलीस अधिकारी असतात हे प्रलोभनाला बळी पडतात हेच म्हणतात की दोन नंबर का काम चालू करो सट्टा चालू करो अवैध दारू बेचो जुवा चालू करो आणि त्या लोकांकडनं नियमित हफ्ता घेतात नियमित हप्ता भेटला नाही तर मग धाड टाकतात रेड टाकतात आणि मग त्यांच्याकडनं बोली करतात पैशाची की इतके पैसे दे नाही तो तेरे को जेल में डालूंगा अंदर डालूंगा तर पुलीस विभागाने सुद्धा आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन केलं पाहिजे गुन्हेगार आईच्या पोटातून जन्माला येत नाही परंतु भ्रष्टाचारमुळे पोलिसांच्या भ्रष्टाचारमुळे ही गुन्हेगारी वाढत चाललेली आहे नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कार्यप्रणालीवर तर तसंही गालबोट लागलेला आहे प्रश्नचिन्ह लागलेलं ला आहे अमितेश कुमारनी जातीनी या सगळ्या प्रकरणाकडे गंभीरतेने लक्ष दिलं पाहिजे मृतदादांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी दोषींवर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे निपक्ष चौकशी झाली पाहिजे आणि पारदर्शक चौकशी झाली पाहिजे जर का चौकशीमध्ये निपक्षता आढळत नाही तर समोर आम्ही जनआंदोलन संविधानाच्या मार्गाने करू